नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा आपला खोडव्याचा प्लॉट आहे। तर भाव कमी असल्याकारणाने बरेचसे शेतकऱ्यांनी खोडवा ठेवलेला आहे। तर त्या खोडव्याचं नियोजन ते कशा पद्धतीने करावं याबद्दलची माहिती, काही शेतकरी नवीन आहेत, त्यांनी यापूर्वी कधी खोडवा ठेवलेला नाही, त्यामुळे त्यांना खोड्याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे त्याबद्दल एवढी विस्तृत आणि सविस्तर माहिती नाही आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तर खोडव्याचे व्यवस्थापन, आलेव खोडवा, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण हे कशा पद्धतीने केले जातं व त्यात कोणकोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागती खोडवा ठेवत असताना, तर त्यामध्ये रासायनिक खत कोणते वापरावे म्हणजेच वॉटर सोल्युबल, त्यानंतर पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं, त्यानंतर तण व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन, असे आपण सहा मुद्द्यांकडे ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला माहिती व्यवस्थितरित्या लक्षात येईल आणि तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये खोडवा व्यवस्थापनासाठी होईल। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वात प्रथम खोडवा ठेवत असताना बऱ्याचशा प्लॉटला मागच्या वर्षी पण थोड्याफार प्रमाणामध्ये सड ही लागलेली होती आणि ज्यांना लागलेली देर नव्हती त्यांना पण खोडवा प्लॉटमध्ये सड लागण्याची शक्यता असते, कारण की आपण मागच्या 12 महिन्यापासून आपलं जमीन जी आहे ती ओल्या स्वरूपात असते, म्हणजे ओली असते, त्या कारणाने बऱ्याचशा बुरशीची वाढ या जमिनीमध्ये होत असते। तर त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावं, तर मित्रांनो, बुरशीवर नियंत्रण मिळवणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जेणेकरून आपल्याला प्लॉट जो आहे तो ऑगस्टपर्यंत टिकवता आला पाहिजे। जर मध्यस्थी जर सड लागले तर सड खूप जास्त प्रमाणामध्ये चालू प्लॉटपेक्षा खोड्याच्या प्लॉटला उद्भवत असतो, तर आपल्याला जमिनीमधली बुरशी जी आहे ती नष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि आपला जो हा पालापाचोळा असतो, जे मागच्या वर्षीचं काळ्यांचं औषध जे असतं, तर त्यामुळेसुद्धा बऱ्याचशा प्रमाणात बुरशीची वाढ आपल्या पिकामध्ये होत असते। तर त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम ह्या पालापाचोळाचा व्यवस्थित कुजवण्यासाठी काही औषधांचा वापर करावा लागतो। तर त्यात एकच औषध आहे, स्वस्तात आहे, फक्त 20 रुपयात एक बॉटल मिळते, वेस्ट डिकम्पोजर म्हणून। तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे, तर त्याचा वापर करण्यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो मी आय बटनमध्ये त्यात टाकलेला आहे, तर तुम्ही तिथून जाऊन बघू शकता की त्याला तयार कसं करावं वगैरे वगैरे। तर ते मी शेणखतासाठी त्याचा वापर करण्यासाठी सांगितलं होतं, तर त्याचा वापर जमीनमध्ये सुद्धा चालतो, तशाच पद्धतीचा तो व्हिडिओ बघून तुम्ही तशाच पद्धतीचं करून आणि पाणी देत असताना जसं आपण खतं आले पिकाला देत असतो तशा प्रमाणात त्याचं सोडायचं आहे, जेणेकरून हा जो पालापाचोळा आहे तो व्यवस्थित रित्या कुजून आणि त्यापासून बुरशीजन्य आजार जे आहे ते उद्भवणार नाही। रासायनिक पद्धतीनेसुद्धा बुरशी जी आहे ती कवर करता येऊ शकते, तर आपल्याला ब्लू कॉपरचा वापर करायचा आहे, ब्लू कॉपर घ्यायचं आहे किंवा रोको घ्यायचं आहे। तर एकरी आपल्याला 500 ग्रॅम ब्लू कॉपर किंवा 500 ग्रॅम रोको, ब्लू कॉपरच मी तुम्हाला सजेस्ट करेल, जेणेकरून बुरशीवर पण कंट्रोल मिळेल आणि कॉपरची पण डिफिशियन्सी जी आहे तुमच्या पिकाची तीसुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये कवर होईल। त्यामुळे ब्लू कॉपरचा वापर करायचा आहे, एकरी 500 ग्रॅम एक 100 लिटर पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करून जशा पद्धतीने आपण खत सोडतो तशा पद्धतीनं हे द्यायचं आहे। तर वेस्ट डिकम्पोजर सोडल्यानंतर आपल्याला एक 5 दिवसानंतर याचा वापर करायचा आहे, जेणेकरून हे जे आहे हे सडेल आणि हे कुजल्यानंतर जी काही प्रमाणात बुरशी शिल्लक आहे तिच्यावर पण आपल्याला ब्लू कॉपरच्या माध्यमातून नियंत्रण मिळवता येईल। त्यानंतर दुसरा मुद्दा येतो पाणी व्यवस्थापन। तर मित्रांनो, पाणी व्यवस्थापन एक 4 ते 5 दिवसाला आपण एकरी 3 तास ते 4 तास पाणी देऊ शकतो, रोजचं काही पाणी द्यायचं नाही, जेणेकरून मुळ्या पण डॅमेज होतात आणि उष्मांक जमिनीचा वाढत असतो, त्यामुळे रोजच्या रोज पाणी न देता एक 4 ते 5 दिवसाला 3 ते 4 तास एकरी या हिशोबाने पाणी द्यायचं आहे। त्यानंतर तण व्यवस्थापन करणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण की पाऊस जर लवकर पडला आणि ह्या आलेचा प्लॉट असा असतो की आपल्याला याच्यात तण जे आहे ते थोड्याफार प्रमाणात जर पाऊस पडायच्या अगोदर असेल
तर ते आपण जर काढलं नाही तर पाऊस पडल्यानंतर तण काढण्यासाठी आपल्याला खूप वेळ जातो, कारण की पाऊस पडल्यानंतर आपण ह्या पिकाकडे एवढं जास्त लक्ष देत नसतो, कारण की आपल्या पेरणीची दुसरी कामं असतात. त्यामुळे खोडव्याकडे एवढं जास्त आपल्याला एक 15 दिवस जर पाऊस पडल्यानंतर आपण दुर्लक्षित केलं तर याच्यामध्ये तण खूप मोठ्या प्रमाणात पोषक तत्व जमिनीमध्ये आहे तर ते तण शोषून घेतं. त्यामुळे तणाचा जो आहे तो आपल्याला नियंत्रण आत्ताच करायला पाहिजे, जेणेकरून पाऊस पडल्यावर आपल्याला त्याच्यावर एवढं जास्त फोकस करायला नको आहे, कारण आपण पेरणीची कामं व्यवस्थितरित्या करू. त्यानंतर मुद्दा जो आहे तो आहे खत व्यवस्थापनाचा. तर खत व्यवस्थापन म्हणाल तर सद्यस्थितीला आपल्याला 19-19-19 या खताचा वापर करायचा आहे. हे एक स्टेबल खत आहे जे या अवस्थेमध्ये पिकाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर 19-19-19 या खताचा आपल्याला वापर करायचा आहे. 5 किलो ते 6 किलो एकरी आपल्याला द्यायचं आहे, कारण की आपण जो नवीन प्लॉट असतो नवीन प्लॉटच्या जवळपास दुपटीने आपल्याला हे खत द्यायचं आहे, कारण याचे फुटवे जे आहे ते नवीन प्लॉटमध्ये 2-3 स्टंट असतात सुरुवातीला, पण इथे बघू शकता तुम्ही इतके स्टंट आहेत, म्हणजे जवळपास पूर्वी जेवढ्या स्टंट आपले होते तेवढे स्टंट आता निघालेले आहेत, त्यामुळे खाद्य जे आहे ते जास्त प्रमाणात खोडव्यासाठी लागत असतं. तर एक बॅग जी आहे आपल्याला 3 वेळेस करून टाकून द्यायची. त्यानंतर विषय येतो फवारणीचा. तर मित्रांनो, फवारणी करणं हे खूप गरजेचं आहे. तर बघा शकता तुम्ही अशा पद्धतीचे थोडाफार करपा जो आहे तो आतापासूनच आहे, परंतु याला कोई काही एवढा स्ट्रॉंग फवारणी आपल्याला सद्यस्थितीला करायची गरज नाही, आपल्याला एक साधारण फवारण्या याच्यात घ्यायच्या आहे. तर फवारणीमध्ये जर म्हणाल तर आपल्याला कीटकनाशक म्हणून क्लोरोपायरीफॉस प्लस सायपरमिथेनचा आपल्याला वापर करायचा आहे, आणि वर्तून जे आहे तर ते ब्लू कॉपर म्हणजे कॉपरच्या डिफिशियन्सीमुळे ह्या अशा पद्धतीचं होत आहे. तर आपण खालून पण कॉपर देणार आहोत ब्लू कॉपर बुरशीनाशक म्हणून, आणि वरतून पण आपल्याला ब्लू कॉपरचा स्प्रे घ्यायचा आहे, आणि स्वस्त फवारण्या करायच्या आहे, आणि खतं पण एवढी जास्त जे आहे ती महागडी घ्यायची गरज नाही खोडव्यासाठी. म्हणजे खोडव्याला काय आहे अपटेक त्याचा खूप असतो, खत थोडं पण प्रमाणात वाया जात नाही, त्यामुळे नवीन प्लॉटपेक्षा खोडव्याला आपण कशाही रीतीनं कोणत्याही कंपनीचे जर खतं दिले तर त्याचा 100% रिझल्ट त्यामध्ये मिळत असतो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की खोडवा व्यवस्थापन करते वेळेस आपल्याला बुरशीवर नियंत्रण मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. हा पाला कुजवणं सर्वप्रथम आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून पाऊस पडल्यावर जास्त प्रमाणामध्ये बुरशी येणार नाही. त्यानंतर रासायनिक बुरशीनाशक म्हणून आपण ब्लू कॉपरचा पण वापर करायचा आहे, जेणेकरून जी ॲक्टिव्ह बुरशी आहे ती आपल्याला नष्ट करता येईल. त्यानंतर पाणी व्यवस्थापन, पाणी देत असताना 4 ते 5 तास एकरी या हिशोबाने आपल्याला पाणी द्यायचं आहे. त्यानंतर तण व्यवस्थापन, जेणेकरून पाऊस पडल्यावर जास्तीचं तण होणार नाही यासाठी आपल्याला अगोदरच काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर खत व्यवस्थापन, तर खत व्यवस्थापन 19-19-19 आपल्याला 5 ते 6 किलो 5व्या ते 6व्या दिवशी या प्रमाणात आपल्याला एकरी द्यायचं आहे. त्यानंतर फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण क्लोरोपायरीफॉस प्लस सायपरमिथेन आणि ब्लू कॉपर याचा स्प्रे प्रथमतः घ्यायचा आहे, जेणेकरून आळी आणि बुरशी या दोन्हीवरही आणि जी कॉपरची डिफिशियन्सी आहे याच्यावरही आपल्याला प्रभाव मिळवता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि कृषी मूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.